टेकेड गुरुजी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मी प्रवीण डाकरे. प्रस्तुत व्हिडिओमध्ये मला एक व्हिडिओमध्ये कमेंट आलेली होती की गॅलरीमधील फोटो एडिट कसा करायचा, फोटोवर लेखन कसं करायचं, फोटो कट कसा करायचं, तर यासंबंधी सविस्तर माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये देत आहे. तर कोणत्याही ॲपशिवाय आपण हे कसं करू शकतो किंवा ॲपचा वापर करून आपण कसं करू शकतो, ह्या दोन्ही पद्धतीने आपण व्हिडिओ एडिट कसा करू शकतो याची संबंधित सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देत आहे. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी माझं यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केले नसल्यास जरूर सबस्क्राईब करा. आता या भागामध्ये कोणत्याही ॲपशिवाय मोबाईलच्या इनबिल्ट फोटो एडिटरमधून आपण फोटो कसा एडिट करू शकतो याची माहिती घेणार आहोत. तर गॅलरीला मी क्लिक करतो, गॅलरीमधील एक मी फोटो सिलेक्ट करतो. आता हे पहा, हा एक फोटो आहे माझ्या विद्यार्थिनीचा. तर हा आपल्याला फोटो एडिट करायचा आहे, तर तो एडिट कसा करायचा याची माहिती घेतो. तर इथं दुसरा जो ऑप्शन आहे पहा, खालून दिसतो हे पहा, हा एडिटचा ऑप्शन आहे. त्या एडिटच्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. तर त्याला क्लिक केल्यानंतर हे पहा, सुरुवातीला ब्युटिफाय नावाचा जो ऑप्शन आहे त्या ब्युटिफाय ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये जी रंगसंगती आहे हे पहा, ऑटो, फूड, लँडस्केप, पोर्ट्रेट, हे चार ऑप्शन आहेत. त्यानुसार आपल्याला ही रंगसंगती हे पहा चेंज झालेली दिसून येते. तर पोर्ट्रेट या ऑप्शनला आपण क्लिक केल्यानंतर हा फोटो आणखी सुंदर झालेला आपल्याला दिसून येतो. आणि खालील जो हे खालील जे चिन्ह आहे बरोबर, त्या चिन्हाला क्लिक करून आपण हा फोटो सेव्ह करायचा आहे. हे पहा सेव्ह केलेला आहे. तर आता आपल्याला आणखी ह्याच्यामध्ये काय काय चेंज करता येते पहा. तर दुसरा जो ऑप्शन आहे पहा, क्रॉप ऑप्शन आहे. क्रॉप ऑप्शनला आपण जर क्लिक केलं तर आपण हे फोटोंची जी साईज आहे, आता हे पहा, जर फोटो हा आपल्याला आयडेंटी साईज पाहिजे असेल तर एकाच एक जे चौरसाकृती साईज घेऊन आपण हा फोटो क्रॉप करू शकतो. हे पहा याप्रमाणे, किंवा 3:4 प्रमाण हा जरा मोठा फोटो होतो, 4:3 अशा प्रकारे प्रमाण घेऊन आपण हा फोटो एडिट करू शकतो. आता आपल्याला मला 3:4 हे प्रमाण पाहिजे, त्यामुळे मी हा फोटो या साईजमध्ये घेतो. आणि खालील जे बरोबर चिन्ह आहे या चिन्हाला मी क्लिक करतो. तर हा फोटो आपल्याला आणखी ह्याच्यामध्ये बदल करायचे आहेत. तर जो तिसरा ऑप्शन आहे पहा, फिल्टर, ह्या फिल्टर ऑप्शनला क्लिक करून आपण आता वेगवेगळ्या पद्धतीने ह्या फोटोमध्ये रंगसंगती झालेली आपल्याला दिसून येईल. हे पहा, तेव्हा लँडस्केपमध्ये खाली ऑप्शन आहेत पहा, फोटोमध्ये कसा बदल होतोय पहा. वेगवेगळे ऑप्शन जर आपण निवडले तर फोटोमध्ये हे पहा बदल झालेले आपल्याला दिसून येतात. दुसरा ऑप्शन आहे पहा, पोर्ट्रेट, ह्या ऑप्शनला आपण क्लिक करून बघूया. तर ह्याच्यामध्ये पण हे खालील इफेक्ट आहेत पहा, त्या इफेक्टला क्लिक केल्यानंतर कसे बदल तुम्हाला जाणवत आहेत हे तुम्हाला दिसून येत आहे. तर तुम्हाला जो योग्य बदल दिसतो तो आपण निवडायचा आहे. आपल्याला ब्लॅक अँड व्हाईट पाहिजे असेल तर असं ब्लॅक अँड व्हाईटसुद्धा आपण निवडू शकतो. त्याच्यामध्ये तिसरा ऑप्शन आहे पहा, फूड, ह्याच्यामध्ये देखील सुंदर इफेक्ट आहेत. हे पहा, हे पहा, आता हा हे पण छान दिसते पहा, फूडमध्ये हा इफेक्ट तिसरा. हे पहा, वेगवेगळे इफेक्ट असे आपण निवडू शकतो. आणि चौथा ऑप्शन आहे फिल्म, ह्याला देखील क्लिक करून तुम्ही वेगवेगळा इफेक्ट निवडू शकता. तर हे पहा, वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला हे इफेक्ट दिसतात. मी काय करतो, लँडस्केपमधील हा तिसरा जो इफेक्ट आहे तो मी निवडतो. आणि खालील जो बरोबर चिन्ह आहे हे पहा, त्या बरोबर चिन्हाला क्लिक करून मी हा फोटो सेव्ह करतो. हे पहा, त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ह्या फोटोमध्ये आणखी आपल्याला बदल करायचे तर आपल्याला टेक्स्ट टाकायचं आहे. तर टेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करून हे पहा, टेक्स्ट, हे पहा, टेक्स्ट ऑप्शनला क्लिक करून आपण आपल्याला नाव टाकता येईल. समजा आता ह्या मुलीचं नाव मी टाकतो,
मुस्कान खाली हे पा स्टाईल आणि फॉन्ट दिसतं, स्टाईलला क्लिक करून आपण रंग बदलू शकतो। हे पा आता हा रंग निवडला मी आणि फॉन्ट देखील आपण इथून चेंज करू शकतो आणि वरतील जो बरोबर चिन्ह आहे या आयकॉनला क्लिक करा। तर हा फोटो हे पा फोटोच्या बाहेर जो चौरस तयार झालेला आहे तर असा बाजूला सरकून आपण हे जो फॉन्ट आहे तो छोटा मोठा करू शकतो। हे पा याप्रमाणे आपण डिझाईन करू शकतो, फोटोवर नाव टाकू शकतो। आता खाली हे पा वेगवेगळे ऑप्शन आहेत, आपल्याला फोटो वेगवेगळ्या शेप्समध्ये आपण टाकू शकतो। आता समजा हे पा वेगवेगळे शेप्स आहेत, मला मी पहिला ऑप्शन निवडतो, मला शेप्स नको आहेत म्हणून मी पहिला ऑप्शन निवडू शकतो। आता खालील बरोबर चिन्ह आहे त्याला मी क्लिक केलेलं आहे। त्याच्या पुढचा ऑप्शन आहे पा ॲडजस्ट, ह्याच्यामध्ये देखील आपण वेगवेगळे इफेक्ट वापरू शकतो। आपल्याला फोटोचा आणखी ब्राईटनेस वाढवायचा असेल तर खाली हे पहा इथं जे हा जो गोल आहे तो गोल पुढं सरकवत गेलो तर आपल्याला ब्राईटनेस वाढवलेला दिसतो। तर हे पहा ब्राईटनेस किती वाढतोय पहा, आपल्याला जेवढा आवश्यक आहे तेवढा आपण ब्राईटनेस वाढवू शकतो आणि पुढे शार्पेन कॉन्ट्रास्ट आहे, कॉन्ट्रास्टसुद्धा आपण थोडंसं वाढवून घेऊया आणि खालील बरोबर आयकॉनला क्लिक करूया। आता आपण फ्रेमसुद्धा टाकू शकतो, फ्रेम जर बाजून कोणत्या शेप्समध्ये आपल्याला हा फोटो पाहिजे त्याप्रमाणे आपण फ्रेम ॲड करू शकतो। आणि त्याच्या पुढचा ऑप्शन आहे पा इरेज, हा महत्त्वाचा ऑप्शन आहे। बघा शेवटचा ऑप्शन जो आहे इरेज हा महत्त्वाचा आहे कारण बॅकग्राऊंड कलर आहे तो आपण घालू शकतो। हे पहा इरेज करताना इरेज ऑप्शनला मी क्लिक केल्यानंतर हे पहा मी जेवढं सिलेक्ट करतो तेवढा भाग हा इरेज झालेला आपल्याला दिसून येईल। पहा हे पहा निघून गेलेला आहे, फोटोच्या मागचा जो भाग आहे तो आपण असा काढू शकतो। आणखी फोटो व्यवस्थितरित्या सुंदर होऊ शकतो। हे बघा म्हणजे जो फोटोमधील जो अनावश्यक भाग आहे तो काढण्यासाठी आपण हे इरेज ऑप्शन निवडू शकतो। त्याप्रमाणे जे मागचा बॅकग्राऊंड आहे तो आपण फ्रेश करू शकतो आणि नंतर हा फोटो आपल्याला बरोबर चिन्हाला क्लिक करून सेव्ह करायचा आहे। हे पहा हा फोटो तयार झालेला आहे आणि आपण आता हा फोटो सेव्ह करायचा आहे। आता सुरुवातीच्या फोटोमध्ये आणि ह्या बदललेल्या फोटोमध्ये तुम्हाला कोणता बदल जाणवतो हे आपण आता पाहायचं आहे। तर हा फोटो सेव्ह होत आहे, वेगवेगळे इफेक्ट ॲड केल्यामुळे थोडासा काही वेळेला वेळ लागतो, काही वेळेला लगेच सेव्ह होतो। हे पहा हा फोटो सेव्ह झालेला आहे। आपल्याला सुरुवातीचा फोटो बघा हा होता आणि आता एडिट केलेला फोटो हा, म्हणजे किती बदल जाणवलेला आपल्याला दिसून येतोय। पण आपल्याला समजा आता आणखी जर हा फोटो क्रॉप करायचा असेल तर पुन्हा या एडिट बटनला क्लिक करा आणि क्रॉप बटन क्रॉप या ऑप्शनला क्लिक करा। हे पहा आपण हे कसंही क्रॉप करू शकतो, समजा मला एवढाच भाग पाहिजे हे पहा तर तेवढा भाग आपण क्रॉप करू शकतो। हे पहा आणि बरोबर चिन्हाला क्लिक करून आपण सेव्ह करता येईल, म्हणजे आपल्याला जेवढा भाग आवश्यक आहे। हे पहा हा फोटो बघा हे पहा आणि सुरुवातीचा फोटो बघा, म्हणजे किती चेंजेस झालेले आहेत हे आपल्याला दिसून येते। पहा तर कोणत्याही ॲपशिवाय आपण हा हे असं एडिट करू शकतो। आता मी तुम्हाला समजा एखाद्या कार्यक्रमाचा फोटो आहे तो 30 सेकंदाच्या आत कसा एडिट करता येईल हे मी तुम्हाला दाखवतो। हे पहा आता मी हा फोटो निवडला, एडिटला क्लिक केलं, ब्युटी ह्याच्यामध्ये हा इफेक्ट निवडला, बरोबरला क्लिक केलं, पुन्हा ॲडजस्टमध्ये गेलो, ब्राईटनेस वाढवला, सेव्ह केलं, पुन्हा टेक्स्टमध्ये गेलो आणि जो टेक्स्टमध्ये जो मॅटर आहे तो मी टाकला, गायन स्पर्धा आणि बरोबर चिन्हाला क्लिक केलं आणि हे जिथं आवश्यक आहे तिथं मी टाकलं आणि बरोबर चिन्हाला क्लिक केलं आणि सेव्ह केलं। बघा
30 सेकंद सुद्धा मला एडिट करायला लागले नाही. हा सुरुवातीचा फोटो पहा आणि आत्ताचा फोटो पहा. म्हणजे मोबाईलमध्ये देखील आपण कोणत्याही ॲपशिवाय आपण फोटो व्यवस्थितरित्या सुंदररित्या डिझाईन करू शकतो. तर याच्या पुढच्या भागामध्ये पाहूया तर ॲपच्या माध्यमातून आपण फोटो एडिट कसा करायचा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला जर हवे असतील तर व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये मला तसा रिप्लाय द्या, त्याप्रमाणे मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.